हेलो। हेलो। हाँ, कौन बोलते थे? मधुन बोलता है। हाँ बोलते ना। हेलो। हेलो, हाँ, का विषय? हेलो। हेलो, का हेलो। विषय बोल लो। जरा प्रॉब्लम झाला। कुठून बोलताय? नीट बोलत आहे, तुमचा आवाज नाहीत मला। हेलो, उमर क्या मधून बोलते? उमर का? बरं हाँ, बरं, बोला, रडू नका। काय विषय सांगा मला। परेशान करते मिस्टर परेशान करतात? बरं बरं, काही रडू नका तुम्ही। तुम्हाला। हेलो, नाव काय? पैसे ते म्हणतात मला, काय काय बोलता? पैसे बांधून ते म्हणतात मला। पैसे? पैसे हाँ, कमून कसले पैसे? आलो ते तू। म्हणजे कामावरती जा आणि पैसे कमवून आण दे? दारू वगैरे पितात का? दोन बर बर, किती वर्ष झाले लग्नाला? वर्ष कंप्लीट झाले, तेच तर चालू झाले। 2 वर्ष कंप्लीट झाले का? बर, नाव काय आपलं? सुचिता, सुचिता आनंद सुचिता। पूर्ण नाव? सुचिता भंडारकुट, आनंद भंडारे। भंडारकुट भंडार कोट? कोटी। एक मिनिट, हा मला नाव सांगा तुमचं। सुचिता आनंद भंडार कोट भंडार कोट। बर बर, मिस्टरचं नाव आनंद ना? बर बर, आता दारू वगैरे पिऊन तुम्हाला त्रास वगैरे देतात, बोलतात पैसे आणून दे, कामावरती जा, असं त्रास करतात का? आता कुठे आहेत मिस्टर? कोणावरतीच त्रास देतात ते। काय काय? धमक्या दिले जाता फोन करू करू, मी माझं काय तर करून घेतो। आता कुठे आहेत तुमचे मिस्टर? लातूरमध्ये लातूरला? लातूरला काय करतात? पहिलं पुण्यामध्ये होते, आता काय करतात बोललो लातूरमध्ये? आता सध्या काय नाही कर। मग तुम्ही कुठे आहेत आता? मी उमरग्यामध्ये। उमरग्यामध्ये? आईकडे आहेत का? हाँ, आणि तुम्हाला म्हणजे लातूरमध्ये दिलेलं का? काय साकूर जोडगाव, काय साकूर जोडगाव, काय? साकूर जोडगावमध्ये दिले। अच्छा, चाल। मिस्टरचा नंबर सांगा मला, सांगा हाँ, नंबर लगेच। हेलो। हेलो। हाँ, नंबर सांगा। बोलो ते 91 91 56 56 71 71 50 35 50 35। चालेल, तुम्ही फोन ठेवा, बोलते मी। आपण जे हेलो ताई। हेलो हाँ, नंबर तो बंद है। हाँ, बंद आहे हूँ। नंबर बंद है, ऐकून घ्या, माझा कॉन्टॅक्ट झाला की मी बोलतोय। काय कारण आहे नेमकं? तुमचं लग्न वगैरे तुमच्या मध्ये परवानगीने झालेलं का? हाँ, परवानगी मग त्यावेळेस तुम्हाला माहिती नव्हतं का तो दारू वगैरे पिते? नाही, माहित नव्हतं। पण आता कसं, माझ्यापेक्षा ते त्यांच्या घरच्याचं जास्त ऐकते। अच्छा, हाँ, म्हणजे ऐकून घ्या। अच्छा, म्हणजे लोकांच्या बुद्धीचं थोडं ऐकते जरा। आता 2 वर्ष झालं मी इकडे आहे। बर बर, तुम्हाला काय मुलं वगैरे आहेत का? नाही, नाही, तुमची वय किती आहे? 23 साल, 23 चालू आहे। आणि मिस्टरची किती? 27 27। मग नाटक का करतोय बरं?
ते म्हणताय का आता राशन पाणी लाईट बिल सगळं तू ते मी होऊन जातो जिथं म्हणून तिथं. राहतोय मग त्याला सांगायचं लग्न करून तू मला आणलंय का मी तुला नेलंय ते सांगायचं ना. मनाच धमक्या दिले जाता मी काय तर करून घेतो. ते काय करून घेतील मग त्याच्या आई वडिलांना सांगायचं ना तुमचा मुलगा असं असं सांगतोय रेकॉर्डिंग करून ठेवायची दाखवायचं तुमच्या मुलाला कमी जास्त काय झालं त्याला जबाबदार कोण राहणार हा मला धमकी देतोय मला बोलतोय कामाला जा वगैरे असं जे काय तुमच्या सोबत असतील पर्सनल गोष्टी काय बोलत असेल दमदाटी देत असेल ते सांगून दाखवायचं उद्या कदाचित त्याने काय बरं वाईट केलं त्याला जिम्मेदार कोण राहणार. लई परेशान लई त्रास दिले ते. म्हणजे त्रास मध्ये नेमकं काय देतोय मला ते सांगा मग त्यावर आपण मार्ग काढू. म्हणजे पैसे मागते 50,000 ते 10,000 ते. कसले कसले मागतात मला धंदा टाकायला मी काय तर करतो. आपला दोघाचाच विचार करायलो ना मी. कमावते तिकडे आई वडिलाला देते पैसे. अच्छा अच्छा मग तुम काम काय करताय तुम्ही कमावताय म्हणजे. माझं दुकान आहे बिझनेस कसलं दुकान. स्टेशनरी. स्टेशनरी स्टेशनरी. जनरल स्टोर. हाँ जनरल स्टोर त्याचं दुकान आहे आणि मग ते काय बोलतात की मला 50,000 रुपये दे काहीतरी मी बिझनेस चालू करते असं आहे ना. मग मला सांगायचंय आता तुमचं लग्न झालंय तर तुमचं कर्जाचं भागत असतील ना तुमचे तुम्ही जे पैसे कमावताय ते तुमच्या नवऱ्याचं आणि तुम्ही ते काहीतरी खर्च पाणी करत असाल ना कुणाला म्हणजे. मिस्टरन हाँ हाँ मिस्टरन सोबत तुम्ही राहत नाही का नाही. का बरं. आता आपण ते म्हणल्यानंतर सगळं कुठून आपण कुठून देईल तुम्ही सांगा. मला ते नाही म्हणायचं ताई मला काय म्हणायचंय तुम्ही काय बोलता स्टेशनरीचं काहीतरी दुकान वगैरे तुमचं आहे बरोबर. आत्ता टाकले दिवाळी. हा मग ते मी तेच बोलतोय आता तुम्ही नवरा बायकात लग्न झालंय मग त्यामधून काहीतरी 2 पैसे येत असेल त्यातून तुमचा संसार चालत असेल ना असं बोलतोय ना मी. पण ती इकडे येईला तयार कुठे. तरी बी तसं केलं तर त्यांना इथंच होणार ना पुन्हा. अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पण ते कसे. ते काय तर केले पाहिजे की स्वतःच्या पायावर उभा असलं पाहिजे. मग ते काय बोलतात ताई त्यांचं म्हणणं आता मी कन्फ्यूज होते तुम्ही बोलताय ते इकडे येत नाही तुम्ही बोलत ते तिकडे येत नाही. ठीक आहे मी त्यांना फोन करतो उद्या आता मी तर म्हणली तुम्ही इकडं तो सगळा खर्च कर. बरं ठीक आहे ताई ऐकून घ्या मी त्यांना उद्या फोन करतोय आणि नंतर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट सांगतोय कारण की मी एक बाजू सांगून काही निर्णय नाही घेऊ शकत खरं काय आणि खोटं काय त्यांचं पण बोलणं ऐकलं पाहिजे ना बरोबर की नाही. त्यांना पण मी बोलतोय वाटल्यास मी कॉन्फरन्सला घेतोय नंतर बोलू आपण विषय. हा चालेल चालेल.